स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। मंगल आदर्श म्हणजे राजमाता राष्ट्रमाता आदर्श माता महासाहेब जिजाऊ स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले जगद्गुरु तुकोबाराय महाराष्ट्राचे स्मितायुष्य वंद्य क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज पेटविल्या रणांगणी देह जिजविला मातीसाठी मरणाच्या दारा सुद्धा लढलो आम्ही प्रत्येक जातीसाठी असा एक एक मावळ्याती महाराजांवर हसत हसत कुर्बान आहे। अशा मावळ्यांचा शाहूंच्या पुरोगामी लढ्यांचा आणि बाबासाहेबांच्या लेखणीचा आणि अण्णाभाऊ साठेंच्या लोककलेचा वारसदार म्हणजे माझा महाराष्ट्र। इतिहासाचा साक्षरदार समतेचा प्रसार अखंड भारताचा आधार म्हणजे माझा महाराष्ट्र। दीन दुबळ्यांचा 105 हुतात्म्याच्या बलिदानाचा आणि दिल्लीच्या तक्त्यात घाम फुलणाऱ्या जिगरबाजांचा माझा महाराष्ट्र अशा महाराष्ट्रास प्रथमतः अभिवादन करतो। महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदासाठीचं राजकीय नाट्य तासनतास ब्रेकिंग न्यूज दाखवणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स मीडियांनो जरा फिरवा की तुमचे कॅमेरे उसाच्या पाचसाठी थडगुटणाऱ्या थंडीत उसतोडणाऱ्या आया बहिणींकडे दाखवाया जगाला जगाच्या पोशिंद्याचं शोषण आणि काळ्या बाजार टिकले जाणार आमच्या हक्काचं राशन। दाखवा एकदा शेतकऱ्यांच्या पोराच्या तुटलेल्या पाट्या आणि हरवलेली पुस्तकं नांगरलेले शेतात शेतकऱ्याचं पाल्यामधलं जगणं दाखवा रात्रंदिवस राबणं दाखवा आणि दाखवा कोवळ्या हातातील कोयते। लोकशाहीचं मरण दाखवा शेतकऱ्याचं सरण दाखवा कोरडं ठाक धरण दाखवा विजेचा लपंडाव दाखवा विहिरीचा तळ दाखवा आणि कर्जाच्या ओझ्या पायी शेतकऱ्याच्या पाठीवर पडलेला ओळीही दाखवा आणि शेतकऱ्याच्या सोन्यासारख्या पिकाला मिळालेला मातीमोल भाव दाखवा आणि मग हातात माई घेऊन हा देश कृषीप्रधान देश आहे असं पुन्हा एकदा म्हणून दाखवा। याच विषंगानं तुमच्या समोर आहे नमस्कार मी गायकवाड जयदीप माणिक बंकटस्वामी विद्यालय खडकीघाटचा विद्यार्थी। स्वराज्य मराठी न्यूज चॅनलच्या आयोजकांनी आयोजित केलेल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत विषय मांडतोय बाजारातील शेतकरी आणि शेतकऱ्याचा बाजार। न बिरला न बाटान बाटान ताटा न बिरला न बाटान बाटान ताटा आणि खऱ्या अर्थानं शेतकरी हाच समाजाचा बायोडाटा। विषयाची सुरुवात करत असताना मला आठवतात ते जगद्गुरु तुकोबाराय ज्यांनी आपल्याकडे शेतकऱ्याची घाण असलेली सातबारे इंद्रायणीमध्ये बोलून त्यांना कर्जमुक्त केले। विषयाची सुरुवात करत असताना मला आठवतात ते छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी गवताच्या काडीला सुद्धा महत्व देऊन खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचे राज्य निर्माण केले। विषयाची सुरुवात करत असताना मला आठवतात ते महात्मा ज्योतिबा फुले ज्यांनी आधीच इंग्लंडच्या दरबारातील राणीला सांगितलं होतं माझ्या शेतकऱ्याच्या बळीराजाचे प्रश्न जाणून घ्या। असंच शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांचे न्याय व हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी सतत कार्यरत असणाऱ्या महान मानवांना व त्यांच्या महान कार्याला प्रथमतः मी अभिवादन करतो। खरं सांगायचं म्हणजे या स्पर्धेसाठी बोलण्यासाठी भरपूर विषय होते परंतु शेतकऱ्याच्या मनाला लागणारा झरा कष्टपैलू शेतकऱ्याचे अष्टपैलू संघर्ष तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। प्रथमतः स्वराज्य मराठी न्यूज चॅनलच्या आयोजकांचे आभार मानण्याचं कारण हेच की सध्याच्या शाळा कॉलेजेस बंद आहेत त्यामध्ये ज्या विविध स्पर्धा उकृत्व स्पर्धा गुणदर्शन स्पर्धा होत होत्या त्या सध्या बंद आहेत आणि त्यामुळेच त्या बंद असल्यामुळं विद्यार्थ्यांना वकृत्व कलेचा विसर पडू नये म्हणून स्वराज्य मराठी न्यूज चॅनलच्या आयोजकांनी आयोजित केलेल्या ऑनलाईन वकृत्व स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आलं आहे म्हणून प्रथमतः त्यांचे आभार मानतो। न आक्रोश करता मिळणाऱ्या बक्षिसाला सत्व वेतन म्हणतात आक्रोश आत्महत्या संप करूनही मिळणाऱ्या गाजर स्वरूपी बक्षिसाला कर्जमाफी म्हणतात। भाकर जेव्हा पिझ्झ्याप्रमाणे ऑर्डर करावी लागेल तेव्हा या भारत देशाला माझ्या शेतकऱ्याची किंमत कळेल। पाण्यानं आंघोळ करून फक्त पोशाख बदलता येतो पण जो घामानं आंघोळ करतो तो संपूर्ण इतिहास बदलतो। आज मार्केटमध्ये बटाटा शुल्लक दरात विकला जातोय टोमॅटो तर शून्यच दरात विकला जातोय हो पण आजही पॅक बटाटा वेपर्स आणि पॅक टोमॅटो सॉसचे भाव गगनाला गवसणी घालतात। गगनाला वा कुठे न्याय आहे। गहू पिकवायच्या शेतकऱ्यानं नाव शरबती गहू फळबाग पिकवायच्या शेतकऱ्यानं डाळिंब पिकवायच्या शेतकऱ्यानं नाव अमुक अमुक कृत कंपनी असा न्याय उलटाच न्याय का बरं आमच्या सोबत। गाई शेतकऱ्याच्या म्हशी शेतकऱ्याच्या हात दुखेपर्यंत तो दूध काढतो आगे आगे बढत आहे इंडिया अमूल दूध पित आहे इंडिया वा कुठं न्याय टीकाटिपणी करायची नाही आणि टीकाटिपणी करायची वेळही नाही आणि माझं वयही नाही पण जे दिसतंय ते सांगतोय। अमोल शेतकऱ्याच्या बापाचं नाव नाही शेतकऱ्याचं नाव नाही त्याचं तर नाहीच नाही त्याच्या गाईचं नाही त्याच्या म्हशीचं नाही तरी अमोल दूध पित आहे इंडिया असा उलटा न्याय काय बरं आणि सतत सरकार उलटच करत आले म्हणून माझी ठाकरे साहेबांना एक विनंती जरासं पाहणा ठाकरे साहेब शेतकरी मरणाच्या दारात आहे आयपीएलच्या क्रिकेटची चर्चा किती हो जरत आहे महाराष्ट्राचे शेतकरी संकटात आहे महाराष्ट्रातील शेतकरी संकटात आहे
आणि म्हणूनच या जगाला, या महाराष्ट्राला जगाच्या पोशिंद्याची गरज असेल, शेतकरी बाप एक हवा असेल, तर खऱ्या अर्थाने त्याला त्याच्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार दिला पाहिजे. तेव्हा शेतकऱ्याच्या आत्महत्येची संख्या कमी होईल आणि हा भारत देश सुजलम सुफलम होईल. यावरून ह्या शेतकऱ्याची अवस्था पाहिली तर पहिली पहिली धान्य येणाऱ्या जनावरांच्या जोड टाकणारी माझी शेतकरी माय धान्य जाण्यासाठी दुःखी होत असेल आणि बसच्या पाससाठी 200 रुपये नाहीत म्हणून स्वाती पिटके नावाची एक शेतकरी कन्या आत्महत्या करत असेल आणि जगाला पोसणारा जगाचा पोशिंदा जर या कृषी विधेयक कायद्यामुळे आत्महत्या करत असेल तर मला प्रश्न पडतो की या जगाचा पोशिंदा शेतकरी या व्यवस्थेने ठेवलाय तरी कुठं. आणि म्हणूनच आजच्या तरुण पिढीला विचारलं बाबांनो व्हायचंय तरी काय, तर कलेक्टरचा मुलगा म्हणतो कलेक्टर, इंजिनियरचा मुलगा म्हणतो इंजिनियर व्हायचंय, प्राध्यापकाचा मुलगा म्हणतो प्राध्यापक व्हायचंय, परंतु आज एकही शेतकऱ्याचा मुलगा म्हणत नाही मला शेतकरी व्हायचंय. हीच 70% कृषीप्रधान महाराष्ट्रातील व्यवस्था आहे. 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य भेटलं. स्वातंत्र्य भेटलंय खरं, पण आजही ठिकठिकाणी काही ठिकाणी शेतकरी स्वातंत्र्यात नाही तर गुलामगिरीत जगतो. असो 15 ऑगस्टला भारताला स्वातंत्र्य भेटलं म्हणून आपण 15 ऑगस्टला प्रत्येक गावी ठिकठिकाणी तिरंगा ध्वज फडकवतो. असाच एका खेडेगावात तिरंगा ध्वज फडकवला. एक निष्पाप निरागस बालक तिरंग्याकडे पाहत म्हणाला, हाच का तो तिरंगी झेंडा ज्याच्यासाठी माझ्या बापानं कारागिला छताडावर गोळी खाल्ली, हाच का तो तिरंगी झेंडा ज्याच्यासाठी माझ्या बापानं कारागिला छताडावर गोळी खाल्ली. माझा बाप तिरंगी झेंड्यासाठी मेला, घरच्यांसाठी नुसते हुंदके हुसासे आणि पुढाऱ्यांसाठी खैरतारीचे आश्वासने देऊन गेला. तिरंग्यातील भगव्या रंगासारखे त्याचे कपडे लाल रक्तानी माखले होते. त्या दिवशी फक्त आणि फक्त राजकारणीच वाकले होते. तिरंग्यातील पांढरा रंग दिसत आहे, तिरंग्यातील मला पांढरा रंग दिसत आहे, याच पांढऱ्या रंगाची साडी आज माझी विधवा आई घालते आहे. तिरंग्यातील ते 24 साऱ्याचे ते गोल अशोक चक्र, 24 साऱ्याचे ते अशोक चक्र गोल आहे, इथे फक्त आणि फक्त सेलिब्रेटांनाच मोल आहे. तिरंग्यातील मला हिरवा रंग दिसत आहे, अरे तिरंग्यातील मला हिरवा रंग दिसत आहे, हिरवीगार शेती नाही म्हणून माझ्या आज्यानं कालच फाशी घेतली आहे, हा दुष्काळी संघर्ष आहे मातीतून मोती पिकवणाऱ्या शेतकऱ्याचा. मित्रांनो, बोलण्यासारखं भरपूर आहेत, बोलणारे देखील भरपूर आहेत, परंतु काळाच्या आणि वेळेच्या बंधनात प्रत्येक जण जकडलेला आहे, त्यातून मी तरी कसा सुटणार. म्हणूनच काळाचा आणि वेळेचं भान ठेवतो आणि माझे 2 शब्द इथेच संपवतो. पण जाता जाता एक सांगतो की या कोरोनाच्या काळात सरकारनं पॅकेज वाटप केलं, भरपूर जणांनी काही काही विविध सुविधा वाटप केल्या, परंतु रेमडेसिवीर नावाची वस्तू जर माझ्या शेतकऱ्याच्या शेतात पिकत असती ना, तर माझ्या दिलदार व्यक्तिमत्व असणारा शेतकरी याने संपूर्ण जगात रेमडेसिवीर नावाची वस्तू वाटप केली असती. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मला या स्पर्धेत विजय करण्यासाठी मला लाईक करा, शेअर करा आणि स्वराज्य मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.